दिवसेंदिवस वाढत जाणारे प्लॅस्टिकचे प्रदूषण, इतरत्र दिसणाऱ्या प्लास्टिक बाटल्या यावर उपाय शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न आज लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि पनवेल महानगरपालिका यांच्या सहकार्याने करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे आज भाजी मार्केट पनवेल येथे प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यासाठी एक लोखंडी पिंजरा बसविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट 3231A 4 द्वितीय प्रांतपाल संजीव सूर्यवंशी तर विशेष अतिथी म्हणून कमळ महिला पतपेढीचे संस्थापक शशिकांत बांदोडकर, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी शैलेश गायकवाड, अल्केश शहा, प्रेमेंद्र बहिरा, जयेश मणियार, सुनील देशपांडे, संजय गोडसे, रोटरी क्लब पेंटचे श्री शहा, पनवेल महापालिकेचे महेंद्र भोईर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.